नमस्कार मैत्रिणींनो, कुकवित क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विदर्भातील सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे आंब्याची कढी, आज आपण आंब्याची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही कढी वांग्याच्या भाजीबरोबर खूप छान लागते खायला आणि उन्हाळ्यात ताकाच्या कढीऐवजी आंब्याचीच कढी बनवल्या जाते. चला तर मग बघूया आपण आंब्याची कढी कशी बनवायची ते. आपण आंब्याची कढी बनवण्याकरिता आंबे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. आपण 3 आंबे शिजवून घेतलेले आहेत आणि आता याचा गर काढून घ्यायचा आहे. आपल्याला आंबे फोडून पाण्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहेत हे आंबे, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे. चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि रवीने घुसळून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये 2 चम्मच बेसन घालायचं आहे. थोडा घट्टपणा येण्याकरिता 2 चम्मच बेसन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण एका गंजामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आपल्याला कढी बनवण्याकरता खूप तेल घ्यायचं नाही आहे. साधारण आपण पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच तेल घ्यायचं आहे. आपण मोहरी टाकलेली आहे, जिरं मोहरी टाकायची आहे. आणि आपण आता मेथी टाकायची आहे. मेथी टाकल्यामुळे कढीला छान चव येते. यामध्ये आता मिरच्या, लसूण पाकळ्या आणि गोडलिंबाचा पाला टाकलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे. हिंग टाकलेलं आहे. आपल्याला थोडा हिंग टाकून घ्यायचा आहे. आता थोडा वेळ शिजल्यानंतर आपल्याला आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आंब्याचं, ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे. आणि 1/2 चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे. थोडं पाणी टाकायचं आहे. आता या कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण साखर टाकलेली आहे, 1/2 वाटी साखर टाकलेली आहे आणि 1/2 वाटी गूळ टाकलेला आहे. आता याला उकळी येऊ द्यायचं आहे. ही कढी खायला खूपच छान वाटते. आता कढीला उकळी आलेली आहे. आता आपली कढी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.